नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे सुनीता भायदास पवार। तुम्ही शेत पाहिलंय का? सगळ्यांनी पाहिलंय, पाहिलंय की नाही? हो पाहिलंय। तर बघा, शेतात कोण काम करत असते बरं? शेतकरी। शेतात गेल्यानंतर तुम्हाला काय काय दिसतं? झाड दिसतात, प्राणी दिसतात, पक्षी दिसतात की नाही? पाहिलंय ना तुम्ही? ओ तर बघा, तिथं चिमणी दिसेल, फुलपाखरू दिसेल, कावडा दिसेल, नंतर खारुताई दिसेल, मधमाशी सुद्धा दिसेल ना? हा तर बघा, मधमाशी काय काम करत असते बरं? मधमाशी मध गोळा करण्याचं काम करत असते। तर आज आपण इयत्ता तिसरीतील मधमाशीने केली कमाल या पाठाविषयी जाणून घेणार आहोत। तर या पाठात मधमाशीने कोणती कमाल केली हे पाहायचं असेल तर इयत्ता तिसरीच्या पुस्तकात पाहूया।